नेवासा शहरात कोजागिरी पौर्णिमा विविध मंडळाच्या वतीने चौकाचौकात उत्साहात साजरी करण्यात आली. आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून सर्वत्र साजरी केल्या जाते. देवदर्शन, चंद्राला नैवेद्य दाखवून दुधाचे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद, तर काही मंडळाच्या वतीने कांदा भजे व बटाटे भजे व जिलेबीचे आयोजन करून उत्साही वातावरणात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या दिवशी दूध प्राशन करण्याची परंपरा असल्याने सोमवार 9 ऑक्टोबर रोजी दुधाला मोठी मागणी होती. घरोघरी रोजच्यापेक्षा अधिकही दूध मागवले होते. यामुळे दरही वाढले होते. रात्र होताच मसाला दूध तयार करण्यासह नैवेद्य दाखवण्याची लगबग सुरू झाली. दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, वलदोडे, जायफळ आदी पदार्थ टाकून मसाला दूध तयार केले. घरासमोरील अंगणात तसेच चौकाचौकात दगड अथवा विटांची चूल तयार करून त्यावर मोठे पातिले व कढई ठेवल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. दूध आटत असताना लहान मोठ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. मध्यरात्री चंद्राला नैवेद्य दाखवल्यानंतर ते दूध प्रसाद म्हणून सर्वांना वाटप करण्यात आले.